नमस्कार, कशा आहात? मी शितलू, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 सारं मनापासून स्वागत आहे. हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा, आपले व्हिडिओ पाहत राहा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी महाराज, तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, ही स्वामी चरणी प्रार्थना. तर आज आहे चतुर्थी, चतुर्थी स्पेशल. मी पण आता मस्त छानपैकी अशी पूजा वगैरे झालेली आहे, संध्याकाळची वेळ आहे. तर संध्याकाळी मी छानपैकी आता खिरेचा बैत करणार आहे, चतुर्थीसाठी सुद्धा, बाप्पासाठी नैवेद्यसुद्धा होईन आपल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मस्त छान बाहेर असा पाऊस पडत आहे. तर आणि पावसाळा म्हटलं की असं पौष्टिक खाणं आलंच, बाहेरलं खाण्यापेक्षा घरातलं खाल्लेलं कधीही छान. तर मी आज करणार आहे, मी आज तुम्हाला दाखवणार आहे तांदळाची खीर. तर तांदळाची खीर ही सर्वांनाच माहिती आहे, जवळजवळ सगळेजणं करतात. तर तांदळाची खीर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. तर आज थोडीशी साध्या आणि सोप्या माझ्या पद्धतीने तांदळाची खीर मी तुम्हाला दाखवणार आहे. तर वेळ न घालवता चला आपण जाऊया किचनमध्ये आणि पाहूया मस्त छानपैकी अशी पौष्टिक तांदळाची खीर. तर चला तर आपण आज करतोय तांदळाची खीर. तर यासाठी मी 2 चमचे तांदूळ असं छानपैकी भिजत घातलेलं आहे आणि एक अर्धा तास घातलेला आहे. मी अर्धा ते पाऊण तास छानपैकी भिजलेलं आहे. तांदूळ भिजत घालताना ना स्वच्छ तांदूळ मी धुवून 2 ते 3 पाण्याने तांदूळ भिजत घातलं होतं आणि एवढंसं पाणी उठलं होतं. तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे पाणी तांदूळला छान असं वाटून घ्यायचं आहे. वाटून कसं घ्यायचं की रवा टेक्चर येईपर्यंत. तर आता 2 चमचे जे तांदूळ घेतलं होतं भिजत ठेवून ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे. हे घेतलेलं आहे मी अर्धा वाटी खोबरे, ओलं खोबरे. आणि यामध्ये मिक्सरच्या भांड्यात आपण घालू अर्धी वाटी आहे आणि ओलं हे पहा जर वाळलेलं असेल तर ते पाण्यामध्ये भिजून घ्या अर्धा ते 1 तास. तो पण ओला नारळ छान होतो. तर आता हे मी काय करते मिक्सरला वाटून घेते. तोपर्यंत इकडं मी गॅसवरती गरम होण्यासाठी 1 लिटर दूध ठेवलेलं आहे, गरम करायला ठेवलेले आणि छानपैकी गरमही झालेले दूध. आता मी ना हे मिक्सराईज करून घेते. तर रवा टेक्चर येईपर्यंत ना मी हे वाटून घेतलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये. पहा असं रवा टेक्चर छानपैकी आलेलं आहे आणि खोबरंही छान बारीक झालेलं आहे, तांदूळही छान बारीक झालेले आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, बरेच जण वेगवेगळे तांदूळ सेपरेट म्हणजे वेगळं तांदूळ आणि वेगळं खोबरं वाटतात. तसं पण वाटलं ना तरी पण चालेल, पण आता दोन्ही एकाच ह्याच्यात जाणार आहे त्यामुळे मी काय केलं दोन्ही एकत्रच वाटलेलं आहे. तर आता इकडं पहा दुधाला छानपैकी अशी उकळी आलेली आहे, पाहू शकता इकडं मस्त छानपैकी अशी दुधाला उकळी आलेली आहे. तर पहा दुधाला छानपैकी अशी उकळी आलेली आहे. आणि आता पाहूया आपण, आता हे जे आहे आपल्याकडं मिश्रण हे यामध्ये हळूहळू करून आपण घालणार आहे. तर आता मी सगळं घालून घेते आणि फिरवते. तर पहा आता छानपैकी आता हे मिश्रण कंटिन्यू ढवळायचं आहे जेणेकरून ना खाली लागलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने आमच्याकडं आवडते शेवायची खीर, ती पण मधून अजून चालीच असते. ती पण रेसिपी नक्कीच तुमच्याबरोबर ती खीर केल्यानंतर ना मी शेअर करेन. तर पहा आता हे अजून काही झालेलं नाही व्यवस्थित. आता ह्या दुधामध्ये ना आपल्याला खोबरं आणि जे काही तांदूळाचं आपण तांदूळ रवा टेक्चर येईपर्यंत केलेलं होतं ते पे छानपैकी आता शिजून घेणार आहे मी 1-5 ते 7 मिनिटात लगेच होतं ते. नंतर ना पुढची कृती आपण पाहूया, जरा ह्याला उकळी येऊन देते आणि मस्तपैकी शिजून घेते. तर पहा 1 लिटर दूध घेतलं होतं मी आणि त्यामध्ये ना आपलं तांदूळ 2 चमचे आणि खोबरं अर्धी वाटी होतं, वल्ला नारळ म्हणू शकता तुम्ही. आणि ते ना आता 1 लिटर दुधामध्ये छानपैकी आता शिजून घेते मी. आता जवळजवळ शिजत आलेलं आहे, आणखीन 1-2-3 मिनटं शिजून घेऊया छानपैकी. आणि ही खीरचं असं आहे की जसं तुम्ही थंड होईल ना तशी ही खीर काय होते घट्टपणा आणते. आणि आता बाकीची कृती आपण पुढे पाहूया. तर आता या ठिकाणी पाहू शकता छानपैकी आपलं खोबरं आणि तांदूळ मस्तपैकी शिजलेलं आहे. तुमच्याकडे जे तांदूळ अवेलेबल आहे ते तुम्ही घेतलं तरी काहीच हरकत नाही. मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे, कोलम वगैरे कुठलं जे असेल तुकडा वगैरे तो घेतलं तरी चालेल. तर आता ह्या स्टेजला ना आता तांदूळ आणि खोबरं शिजल्यानंतर ना मी घालते साखर. साखर तुमच्या आवडीप्रमाणे घाला. आता साखर घातली की साखर विरघळून द्यायची. तपा साखर विरघळली की आपण यामध्ये घालते मी काजू आणि बदाम, तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घाला, हे पण छान शिजून निघतील. त्याच्यानंतर आपण घालूया मस्त छानपैकी आता भिजवलेले मनुके. मनुके मी भिजून घेतलेले. आता मनुके घालूया आपण, काळे आणि लाल मनुके दोन्ही पण घेतलेले आहे मी. नंतर आता हे शिजून घेऊया आपण पुन्हा एकदा एक छानपैकी दणकून उकळी काढायची. तर आपली झाली आपली रेडी मस्त छानपैकी तांदळाची खीर. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर आता साखर छानपैकी यामध्ये विरघळलेली आहे आणि मस्त त्याचा सुगंध पण येत आहे. आता ह्या स्टेजला आपण घालूया यामध्ये वेलची पावडर आहे. आणि परत एक उकळी आणायची, झाली खाण्यासाठी रेडी आपली.
तांदळाची खीर। तर पा वेलची घातल्यानंतर छान पिकी अशी उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करून टाकूया आणि ह्या खिरीमध्ये जर खवा असेल ना, खवा घातला तरी काय हरकत नाही। मी दूध छान पिकी आटून घेतलं होतं त्यामुळे खवा नाही घातलेला। तुम्हाला घालायचं असेल तर नक्कीच घालू शकता। तर खाण्यासाठी रेडी आहे आपली तांदळाची खीर। तर ना आता स्वयंपाक करेपर्यंत ना असं बरंचसं गरम झालं, कारण की पावसाचं वातावरण झालेलं आहे। आता मस्त बाहेर अशी थंडगार हवा सुटलेली आहे। स्वयंपाक असं माझं झालेला आहे आणि खीर पण झालेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। तांदळाची खीर पौष्टिक अशी, तांदळाची खीर कशी वाटली ती पण नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही। तर चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवूया। असंच नवीन एक व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी पुन्हा हजर आहे। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।